आम्ही बेळगावमधून नाश्ता करून बाहेर पडलो. रोड थोडा खराब चांगला असा आहे. बघू आता पुढे कसं आपण गेल्यावरती कसं रोड पुढे पुढे जाईल तसा तसा आहे. बघू रामनगर मध्ये आणि इथं थोडीशी आम्हाला खरेदी करायची होती. आता ते आम्ही इथं थांबलोय. छोटीशी बाजारपेठ आहे रामनगर मध्ये. जस्टच आम्ही आता लोकेशनवर पोचलो आणि आम्ही कांतारा जंगल स्टे हा रिसॉर्ट घेतला आहे. मित्राचाच आपला काही विषय नाही. तर इथला व्ह्यू एकदम खतरनाक आहे. म्हणजे इथली ग्रीनरी किंवा जंगलचा जो परिसर आहे पूर्ण जंगलामध्येच रिसॉर्ट आहे. खूप असं सुंदर लोकेशन आहे. पाहू शकतो की हा पार्किंग एरिया आहे आणि ही आमची कार. तिथून तर काय तुम्हाला दाखवलाय. हा समोरचाच एंट्रीचाच रूम आम्ही घेतला. त्यानंतरला हे रिसेप्शन काउंटर आहे. तर हा पहा आमच्या रूमचं नाव आहे टायगर आणि हा आमचा रूम आहे. तर हा आमचा छोट्या दा, हा डॉक्टर निलेश, जॉन दा आणि आमचा अभ्या आणि सॅम बहुतेक फोटो बाहेर गेलाय. आलं तुम्हाला नक्कीच दाखवतो. त्यानंतरला हा जो समोरचा आहे तो डायनिंग आणि ती आपली गँग जनता. आता स्विमिंग पूल मध्ये यांच्या कारामध्ये बघूया. सुंदर ऊन तर खूप आहे आणि या उन्हात गार पाण्याची मज्जा घेण्यात काही वेगळीच मज्जा असते. आणि भावाने तुम्हाला सांगतो एकदा तुम्ही पण अवश्य भेट द्या. रिसॉर्ट पण हा एरिया हा खूप सुंदर आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही. Oh,
फुल असा राडा चालू आहे आमचा स्विमिंग पूल मध्ये. बॉल इकडे तिकड मारल्या हे बघा आमचं सुधीर बुधीर, हे बघा जिवंदा, हे बघा अभ्या. डॉक्टर कुठे गेले काय माहित नाही, आला आले बघा जी बॉल आणि गेलतो वाटत तिकडे. हा जोरात काय मारायला इथे मरदा. कांतारा रिसॉर्ट म्हणून बाहेर पडून जेवण वगैरे केले, स्विमिंग पूल मध्ये मज्जा गेली मस्त पैकी. आणि आता आम्ही क्रोकोडाईल पार्क बघायला निघाली, मगरी ते नाही वाटत तिथे जाऊन बघून येतो. हा जाते क्रोकोडाईल पार्क बघायला येत असताना इथं आमची गाडीच्या पेपर चेक करण्यासाठी थांबले, पोलिसांनी आम्हाला अडवले. सगळीजण गाडी जरा भिल्यासारखी झाली एवढा विषय नाही. बघा मगरी क्रोकोडाईल 1 2 3 4 इथं पण आहेत समोर. आम्ही मगाशी क्रोकोडाईल पार्क मध्ये जाऊन आल्यानंतर थोडा आराम केला आणि आराम केल्यानंतर परत आम्ही रिसॉर्ट वरती आले आणि परत आम्ही स्विमिंग पूल मध्ये आणि तिथे शॉवर आहे विथ डीजे, तर शॉवर बाद घेणार आहे. रात्रीचा व्ह्यू आहे आपला. जेवण केले, जेवणात नॉन व्हेज होता मेनू, व्हेज नॉन व्हेज दोन्ही होतं, ते पण अनलिमिटेड. आपण आताच जेवण केलेलं आहे आणि त्यानंतर छोट्या अंकल आणि अर्क्रॅकारखे जेवण जिरवण्याचा बॅडमिंटन खेळून प्रयत्न करत आहेत. तसेच समीर आणि डॉक्टर निलेश हे वेटिंग वरती थांबले आहेत. आपण नंतर भेटू. आमचा दांडेलीवरील कांतार रिसॉर्टवरचा आजचा दुसरा दिवस आहे. बघू रात्री खूप मजा करून आम्ही चाललोय नाश्त्यासाठी. बघू आता काय काय नाश्ता काय काय बनवलाय. एवढा वाईट एकदम म्हणजे सर्विस वगैरे एकदम मस्त आहे, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. तुम्ही पण यावे आमची काय नाश्ता काय बनवलंय बघूया. आपण
पद्धतीने आता नाश्ता चालू आहे, बघायचं घेतो ना आपण नाश्ता कुठे पद्धत चला. हो आता नाश्ता काय बनवलाय? ओके, त्याची टेस्ट कशी आहे? अरे बाबांनो टेस्ट कशी आहे याची? नाश्ता खाऊन बघतो कसा आहे. मस्त आहे भाऊ, मस्त एकदम मस्त. चला मग परत आपण भेटूया. आम्ही आता नाश्ता वगैरे करून वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी निघालोय. गणेश हुडी त्या ठिकाणचं नाव आहे. ते जनता आपली सगळी तयार झाल्या. पुढच्या वॉटर ॲक्टिव्हिटीज दाखवतो तुम्हाला. तर आम्ही कांतारा रिसॉर्टमध्ये आता चेकआउट करतोय आणि हे आमचे आकाशदा, हे आपल्या कोल्हापूरचेच आहेत. तर याने आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे इथं सोयी सगळ्या उपलब्ध करून दिल्या. तर आम्ही कोल्हापूरच्या वतीने त्यांचा आभार मानतो. आणि इथून पुढचं काय, जर तुम्ही येणार असाल तर अवश्य कांतारा रिसॉर्ट स्टे म्हणून हे रिसॉर्ट आहे, तिथं अवश्य भेट द्या. तिथं लोकेशन म्हणा किंवा इथली ग्रीनरी म्हणा किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे तो एकदम खतरनाक आहे, काही विषय नाही. आणि कमीत कमी डिस्काउंट करून देतील आकाशदा. तर आकाशदा तुम्ही काय बोलणार आहे? काय म्हणजे दांडेलीमध्ये जे नेचर आहे ना ते म्हणजे कर्नाटक वाईल्ड लाईफ एरिया पूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट वाईल्ड लाईफ पूर्ण दांडेलीमध्ये आहे. नेचर म्हणजे आपले जे जंगल सफारी आहे, मेन वॉटर राफ्टिंग आहे, ते जे दांडेलीमध्ये इंडियामध्ये सेकंड नंबर लॉंग राफ्टिंग दांडेलीमध्ये होते. त्यामुळे दांडेलीमध्ये टुरिस्ट प्लेस पण आहे आणि फॉरेस्ट पण आहे आणि कस्टमर त्यामुळे येतात दांडेलीला की मेन वॉटर राफ्टिंग जे आहे ना त्यासाठी दांडेलीमध्ये येतात जास्तीत जास्त करून. त्यासाठी टुरिझम आपल्या दांडेलीमध्ये फास्ट आहे. बाकी सगळे रिसॉर्ट वगैरे सगळे भरपूर आहेत ग्रीनरीमध्ये नेचरमध्ये. आणि आता आपला रिसॉर्ट दांडेलीपासून किती म्हणजे किती अंतरावर बरोबर 8 ते 9 किलोमीटर बरोबर दांडेलीवरून सिटीमधलं आउटसाईडला रिसॉर्ट आहे. ओके, आणि असंच आपल्याला या रिसॉर्टवरून बरोबर आपल्याला ॲक्टिव्हिटीजसाठी 1-10 मिनटं लागतील अशा अंतरावरती हा रिसॉर्ट आहे. त्यामुळे सर्वांनी भावांना आपण इथं व्हिजिट करावी. इथे ज्या सोयीसुविधा आहेत सगळ्या सोयीस वगैरे आहेत एकदम मस्त आणि एकदम भारी आहे असं. दांडेलीला जायचं होत? सरळ जायचं, उजवीकडे वळायचं. आम्ही आता कांतारा रिसॉर्टवरून बाहेर पडलो. गणेशवाडीला वॉटर राफ्टिंग करायसाठी निघालो. तर वॉटरमध्ये आम्हाला एक डॅम दिसला. हे डॅम पाहू शकता तुम्ही आणि कडला विंगून दृश्य बी बघू शकता. डॅम कसा आहे बघायसाठी आम्ही आलो इथं. तर गाडी जवळजवळ 1/2 किलोमीटर लांब लांब चालू चालू चला पुढे भेटू गणेश उडीत. उडीला आलोय. तिथं थोडी फॉर्मॅलिटीज पे आउट थोडंफार करायला लागते. तुम्ही बघू शकता
भरपूर. सवाला मी काइकिंग करतोय आणि हे बघा पार्टी पण जॅकेट वगैरे घालून तयार आहे. तर पहिल्यांदा फोन करते बघा काइकिंगसाठी. तर आता डॉक्टर निलेश आणि इकडे श्याम बसलाय, दोघ जण निघाल्या. डॉक्टर, ए डॉक्टर, ही बघा आमची दोघ जण यार आल्यात कार्यकर्ते. हे जेवणदा आली आता त्याच्यानंतर श्याम आणि निलेश आता गेल्या दोघ जण. हे छोटे आलं बघा स्टेशनच्या गाड्या लागल्या. आता थोड्या वेळ मी जाऊन आलोय, अजून एकदम भारी वाटतंय बोटिंग. आता आतमध्ये राहुल जात आहे. राहुल आणि अभिषेक दोघं चालल्यात आतमध्ये. चलो भाई यहाँ पे देखो, हाय बोल दो, हाय. चलो भाई लिफ्ट करो बोट को, पूरा ऊपर, पूरा ऊपर. हाँ चलो भाई गाड़ी में आ जाना, गाड़ी में. हाँ चलो चलो भाई, डालो डालो, चलो अंदर डालो पूरा पूरा. बस
still wish you were here, but you're not, cause the drinks bring back all the memories of everything we've been through. तर हॅलो, आम्ही आता थोड्या वेळापूर्वी इथे आलो होतो. त्याच्यानंतरला आम्ही इथं कायाकिंग, बोटिंग, त्याच्यानंतरला रिव्हर राफ्टिंग केले जवळजवळ 1.5 किलोमीटर. त्याचा व्हिडिओ हाय केला आहे, तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच. आणि इथे आमची जर्नीचा एंड होतोय. खूप आता ॲडव्हेंचर झालाय आणि खूप मज्जा झाल्या. ही आपली सगळी जनता फोटो वगैरे आणि ते आमच्या म्हणजे पूर्ण जे आम्ही दांडेली फिरायला लागलो ते आमचं शेवटचं लोकेशन आहे. आम्ही आता बेळगावमध्ये आहे. दुपारी काय आम्ही जेवण वगैरे केलं नव्हतं राफ्टिंग केल्यानंतर. आणि आता आम्ही बेळगावमध्ये नियाज बिर्याणी म्हणून आहे, बिर्याणी खायला आलोय. ऑर्डर दिल्या, प्लेटात येऊन लावल्यात. बघूया आता कधी ऑर्डर येत्या. सगळी आशेवर बसल्यात. गेला तर लई भुका लागल्यात, काही गाठले. अतिशय सुंदर अशी बिर्याणी आमच्या समोर आहे, नियाज बिर्याणी बघू शकता. अरे नाही, मला माहिती नव्हतं. मेन ब्रांच नियाज बिर्याणी आणि आमची भरपूर दिवसांची आज इच्छा पूर्ण होते. तरी एक वर्ष झालं असं आमची इच्छा होती की नियाजला बेळगावमध्ये जाऊन नियाजला बिर्याणी खायची. आज आणि तुम्ही पण या मस्त असा वाटत खमंगमध्ये.